नमस्कार, मी साहिल उत्तम गांगुर्डे उर्फ आशासूत ह्याच्या नावाने कविता लिहितो. कवितेचा विषय आहे प्राचार्य डॉक्टर आनंद आहिरे सर. कवितेचं शीर्षक आनंदा. प्राचार्य डॉक्टर आनंद आहिरे सर, माझ्या कवितेची ओळख तुमच्यामुळे झाली. प्राचार्य डॉक्टर आनंद आहिरे सर, माझ्या कवितेची ओळख तुमच्यामुळे झाली. पुष्परत्नाच्या माध्यमातून तुम्हीच मला नवी दिशा दिली. तुमचे विचार मनात माझ्या जडलेत, मी तुमचे आता गाणे म्हणतो. तुमचे विचार मनात माझ्या जडलेत, मी तुमचे आता गाणे म्हणतो. सर तुम्हाला गुरु मानतो, म्हणून प्रेमाने आनंदा म्हणतो. हे जगणे आहे तुझेच आता, तू म्हणशील ते करेल आनंदा. हे जगणे आहे तुझेच आता, तू म्हणशील ते करेल आनंदा. तू भासतो खूप जवळचा माझ्या, म्हणून ही उपमा देतो आनंदा. आत्ताच माझ्या कवितेचं रोप मी आनंदा बागेत तुझ्या लावलंय. आत्ताच माझ्या कवितेचं रोप मी आनंदा बागेत तुझ्या लावलंय. तू करून त्याला आपलंसं काळजात तुझ्या ठेवलंय. आनंदा तू आहेस अनंत सागर या साहित्याचा, आणि मला त्याचा साहिल व्हायचं आहे. पुष्परत्नाशी जोडून नाळ मजबूत, मला तुझी सावली व्हायचं आहे. जगात वाचतोय डंका तुझा, तू मनावर अनेकांच्या राज्य करतोस. जगात वाचतोय डंका तुझा, तू मनावर अनेकांच्या राज्य करतोस. जात धर्म पंथ विसरून सारा, तू प्रत्येकाला जवळ धरतोस. तू डॉक्टर आहेस साहित्याचा आनंदा, तू डॉक्टर आहेस साहित्याचा. महापुरुषांच्या विचारांचं औषध देतोस. अधिकारी विद्यार्थी हे होतात तुझे खूप सारे. अधिकारी विद्यार्थी हे होतात तुझे खूप सारे. त्यांच्या यशाचा खरा वाटेकरी तू होतोस. इतकं सारं कसं काय एक साथ करतो आनंदा. अरे इतकं सारं कसं काय एक साथ करतो आनंदा. साहित्य अकॅडमी चित्रपटांचा हात कसा धरतो आनंदा. तू झाला नाही माझा द्रोण जरी, तरी मला तुझा एकलव्य होऊ दे. तू झाला नाही माझा द्रोण जरी, तरी मला तुझा एकलव्य होऊ दे. आणि उद्याचा तो सूर्य आनंदा, मला तुझ्या डोळ्यात पाहू दे. उद्याचा तो सूर्य आनंदा, मला तुझ्या डोळ्यात पाहू दे. धन्यवाद.